नमस्कार, तरुण भारत मध्ये सर्वांचं स्वागत। मला माहित आहे तुम्हाला घरी बसून खूप कंटाळा आलाय, अगदी काय करायचं हेही सुचत नाहीये, पण थोडासा धीर धरा, कारण की आत्ता घरात बसणं ही आपली जबाबदारी आहे आणि करायसाठी भरपूर काही आहे ना। आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक वेब सिरीज, त्याचबरोबर चित्रपटांच्या काही लिस्ट। पण सध्या पहिल्यांदा आपण वेब सिरीज बघूया। काही वेब सिरीज आहेत ज्या फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या वेब सिरीज पासून। पहिली वेब सिरीज आहे आणि काय हवं। वरुण नार्वेकर यांनी या वेब सिरीजचं डिरेक्शन केलं आहे। प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी तर पहिल्यापासून हिट आहे। नवागडी आणि नवराज्य हे त्यांचं नाटक खूप हिट ठरलं आणि यातूनच त्यांची जोडी प्रसिद्ध झाली। त्यानंतर एक आला चित्रपट आणि आता पाहायला मिळते आपल्याला ती वेब सिरीज। मागच्या वर्षी या वेब सिरीजचा पहिला सीझन आला होता आणि आता या वेब सिरीजचा दुसरा सीझन आपल्याला यावर्षी पाहायला मिळतोय। रोजच्या जीवनातील, अगदी नवरा बायकोंमधील रोजच्या जीवनात होणारी भांडणं असतील, त्यांचं प्रेम असेल, त्यांच्यामधील जिव्हाळा असेल, या छोट्या छोट्या गोष्टींवर बेतलेली याची स्टोरी आहे। खूप सुंदर अशी स्टोरी, नक्कीच तुम्हाला बघताना आपलंही कपल असं क्यूट असावं असं एकदा तरी वाटतंच। ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना असं वाटतं की आपल्यालाही अशी जोडीदार मिळावी, आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना असं वाटतं की नक्कीच आपण असे आहोत का, अगदी क्यूट, असा प्रश्न मनामध्ये पडतो। बघा तुम्ही सुद्धा ही वेब सिरीज, तुम्हालाही आवडेल। या वेब सिरीजची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। पुढच्या वेब सिरीजकडे आपण बोलूया। दुसरी वेब सिरीज आहे ती म्हणजे समांतर। सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचं डिरेक्शन केलं आहे। स्वप्नील जोशी यांची ही पहिलीच वेब सिरीज। बऱ्याच वेब सिरीजला नकार दिल्यानंतर स्वप्नील जोशी यांनी एक वेब सिरीज निवडली, ती होती समांतर। मित्रांनो, आपल्याला भविष्य बघायला नेहमीच आवडतं। आपलं भविष्य बघून आपण पुढं काय होणार आहे याचा अंदाज घेऊन आज आपण आपलं कर्म बदलत असतो, पण या करोनाच्या काळामध्ये नक्कीच कुणाचंच भविष्य आपल्याला सांगता येत नाही। पण याच भविष्याच्या विषयावर आधारित असलेली समांतर ही वेब सिरीज, स्वप्नील जोशी आणि तसंच तेजस्विनी पंडित यांनी या वेब सिरीजमध्ये काम केलं आहे। थोडीशी मिश्किल आणि वेगळ्या विषयाची ही वेब सिरीज सगळ्यांना खूप आवडत आहे। वेब सिरीजमध्ये स्वप्नील जोशी यानं एक छोट्या घरातील एका साध्या सर्वसामान्य व्यक्तीचं पात्र साकार केलं आहे। या वेब सिरीजमध्ये तो नेहमीच कंटाळलेला, वैतागलेला आणि त्याच्या आयुष्यात चांगलं काहीच होत नाही असा एक तरुण आहे, आणि त्याला जाणून घ्यायचं आहे त्याचं भविष्य, आणि त्याचं भविष्य आणि दुसऱ्या एका व्यक्तीचं भविष्य अगदी समांतर आहे। तो म्हणजे सुदर्शन चक्रपाणी, आणि त्याच सुदर्शन चक्रपाणीच्या शोधामध्ये स्वप्नील जोशी निघतो आणि पुढं काय होतं हे वेब सिरीज पाहिल्यावरच तुम्हाला कळेल। सुहास शिरवळकर यांच्या समांतर या पुस्तकावर आधारित ही वेब सिरीज आहे। या वेब सिरीजची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सुदर्शन चक्रपाणी हा रोल खूप महत्त्वाचा आहे आणि हा रोल साकार केला आहे नितीश भारद्वाज यांनी। आता सध्या महाभारत चालू आहे, या महाभारतामध्ये कृष्णाची भूमिका ज्यानं साकार केली होती असा हा कलाकार नितीश भारद्वाज। स्वप्नील जोशींनी सुद्धा सुरुवात केली होती कृष्णाच्या भूमिकेपासून आणि नितीश यांनी सुद्धा कृष्णाची भूमिका साकार केली आहे। नक्कीच ही वेब सिरीज खूप सुंदर आहे, काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला आवडेल। या वेब सिरीजचे 8 पार्ट आहेत, बघा आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। मित्रांनो, पुढची वेब सिरीज आहे ती म्हणजे थोड्याच दिवसांपूर्वी लॉन्च झाली आहे, ती म्हणजे एक थी बेगम। ही वेब सिरीज बेतलेली आहे एका अंडरवर्ल्ड विश्वावर। झहीर भाटकर हा एक मुंबईमधील डॉन आहे, त्याचे काही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काळे धंदे सुद्धा आहेत आणि त्यामध्येच ही कथा चालू होते। झहीर भाटकर अंकित मोहननं साकार केला आहे, तो पहिल्या 5 ते 6 एपिसोड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि पुढून भूमिका चालू होते ती म्हणजे अनुजा साठे यांची। अशरफ भाटकर असं या भूमिकेचं नाव आहे। झहीर भाटकरची ही पत्नी आहे आणि झहीर भाटकरचा बदला घेण्यासाठी ती बाहेर पडते। या वेब सिरीजमध्ये बडे बडे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात। अनुजा साठे, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिरसाट, त्याचबरोबर मराठीमधला लाडका कलाकार संतोष जुळेकरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। हे मोठे चेहरे असूनसुद्धा स्टोरी खूप लांबली गेली आहे, भरपूर लेंदी असा हा स्टोरीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो। 14 एपिसोड्स आहेत या वेबसिरीजचे, त्यामुळं थोडीशी स्टोरी कमी झाली असती किंवा थोडे सीन कमी करता आले असते तर नक्कीच पाहायला खूप आवडलं असतं। ही वेबसिरीज तुम्ही एकदा पाहू शकता आणि त्यानंतर प्रतिक्रिया देऊ शकता। भरपूर चांगल्या चांगल्या वेबसिरीज आपल्याला आता पाहायला मिळत आहेत आणि त्या फ्री ऑफ कॉस्ट MX प्लेअरवर पाहायला मिळत आहेत।
तर अशाच प्रकारे या वेब सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. या वेब सिरीजच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, नक्की बघा, प्रतिक्रिया द्या, कशा वाटल्या तुम्हाला, यातली कोणती वेब सिरीज आवडली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हा शो कसा वाटला तुम्हाला हे सुद्धा कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचा वेगळा शो जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.